नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. हिंगोलीत शिंदे गटाच्या विरोधात भाजपची बंडखोरी. भाजपचे रामदास पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती समोर बंडखोरांचं मोठं आव्हान निर्माण झालंय. याचा पहिला धक्का भाजपला हिंगोली मतदारसंघात बसला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ओढवली. त्यांच्याऐवजी बाबूराव कोहळीकर यांना तिकीट देण्यात आलं. यामुळे हेमंत पाटील नाराज झाले, तर दुसरीकडे हिंगोलीमधून भाजपाचे स्थानिक पदाधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काहीही झालं तरी माघार घेणार नसल्याचा पवित्रा रामदास पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे आता महायुती समोर बंडखोरांचे बंड थंड करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपाचे इच्छुक असलेले रामदास पाटील सुमठाणकर यांनी अखेर बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरलाय. रामदास पाटील सुमठाणकर यांनी सुरुवातीला हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांची उमेदवारी बदलावी आणि भाजपाचा उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती. रामदास पाटलांनी गुरुवारी अखेर बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. रामदास पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एका वृत्तवाहिनीला त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचं मतदान हे 33% आहे. विचार करून फॉर्म भरला असून माघार घेणार नाही, छातीवर दगड ठेवून निर्णय घेतलाय. ही लढाई माझी राहिली नाही, कार्यकर्त्यांच्या हातात गेली आहे, असंही त्यांनी म्हटलंय. माझा फॉर्म मी भरला आहे, मी वैयक्तिक फॉर्म भरला आहे, पक्षाची भूमिका मी नाही सांगणार, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलंय. ते पुढे म्हणाले की त्याला बंडखोरी म्हणत नाहीत, तर आम्ही निवडून येण्याच्या क्षमतेवर सर्व लोकसभा क्षेत्रातील आमदार, जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी यांच्या भावनेने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हेमंत पाटलाबाबत व्यक्तिद्वेष नव्हता, पण ते निवडून येऊ शकत नाहीत अशी कार्यकर्त्यांची भावना होती, असं रामदास पाटील यांनी सांगितलं. रामदास पाटील हे उच्च शिक्षित असून तरुण चेहरा खासदार असावा अशी आजच्या तरुणांची अपेक्षा आहे. हे खरं असलं तरी शिंदे गटाकडून हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या ठिकाणी बाबूराव कोहळीकर यांचा उमेदवारी अर्ज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दाखल केला आहे. दरम्यान बाबूराव कोहळीकर यांना निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रणसिंग फुंकला आहे. हे खरं असलं तरी भाजपच्या बंडखोरीने त्यांचं टेन्शन मात्र वाढवलंय. त्यामुळे महायुतीच्या अंतर्गत वादाचा फटका कोणाला बसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रामदास पाटील अपक्ष लढले तरी विजय निश्चित आहे. समोरचे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे आहेत आणि एका विधानसभा क्षेत्रापुरते मर्यादित आहेत, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.